आयरन मॅन असो किंवा मग कॅप्टन जॅक स्पॅरो, हॉलिवूडच्या अनेक पात्रांना हिंदीतून आवाज देऊन जिवंत करणारे आवाजाचे जादूगार म्हणजेच राजेश खट्टर। राजेश यांचा जन्म 24 सप्टेंबर 1966 रोजी दिल्ली इथं झाला। त्यांचे वडील कृष्णा खट्टर हे व्यापारी होते तर आई गृहिणी। त्यांना एक भाऊ आणि बहीण आहे। दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं तर हंसराज कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। कॉलेजला असताना त्यांनी अनेक नाटकांमधून कामं केली। त्यांनी घरचा व्यवसाय सांभाळावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, मात्र आपण कलाक्षेत्रात जावं असं राजेश यांना वाटत होतं। बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ते 1989 मुंबईत आले। इथे आल्यावर अगदी थोड्याच काळात त्यांना पहिलं काम मिळालं, फिर वही तलाश या मालिकेत त्यांना कॅप्टन सलीम ही भूमिका मिळाली। पुढे त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं। बेहद या मालिकेसाठी त्यांना लायन्स गोल्ड अवॉर्ड पुरस्कार मिळाला। बेपना या मालिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा हा पुरस्कार मिळाला। डोंट डू धिस डोंट डू दॅट या फ्रेंच मालिकेमध्येही त्यांनी काम केलंय। आपल्या अभिनयाने त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि नागिन ऑर लुटेरे या 1992 सिनेमात त्यांना काम मिळालं। या सिनेमापासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आज तागायत चालू आहे। सूर्यवंशम या सिनेमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भावाची भूमिका साकारली। डॉन या शाहरुख अभिनीत सिनेमात त्यांनी संजीव सिंघानिया ही भूमिका केली। खिलाडी 786 त्यांनी इन्स्पेक्टर जुगनू सिंग रंगवला। रेस 2 ते विक्रम थापर या भूमिकेत दिसले। शुक्राणू हा त्यांचा सिनेमा Zee5 वर प्रदर्शित झाला। चाणक्य या तेलुगू सिनेमातही त्यांनी काम केलंय। शार्प्स पेरिल या इंग्रजी सिनेमातही ते दिसले। द गिफ्ट या जर्मन चित्रपटात त्यांनी काम केलंय। द कसिनो ही त्यांनी अभिनय केलेली वेबसिरीज अलीकडेच प्रदर्शित झाली। तुरंगा या त्यांच्या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र राजेश यांना त्यांच्या चेहऱ्यापेक्षाही आवाजाने ओळख दिली। भारतातील एक अत्यंत महत्वाचा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय। आजवर त्यांनी 100 अधिक हॉलिवूडच्या आणि साऊथच्या सिनेमांना आपला आवाज दिलाय। सेरा नरसिम्हा रेड्डीसाठी त्यांनी चिरंजीवींना आवाज दिलाय। पुष्पामधील भवर सिंग शेखावत या फहाद फाजिल यांच्या पोलीस ऑफिसरचा आवाज त्यांचाच आहे। पायरेट्स ऑफ द कॅरेबियनच्या सिरीजमध्ये त्यांनी कॅप्टन जॅक स्पॅरो या जॉनी डेपच्या पात्राला डब केलं। स्कायफॉल या जेम्स बॉन्ड सिरीजमधील सिनेमात त्यांनी एम हे पात्र डब केलंय। श्रेक या अॅनिमेशन पटातील प्रमुख पात्रासाठी त्यांचाच आवाज आहे। आयरन मॅनचे जगभर चाहते आहेत। यातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्युनियर म्हणजेच टोनी स्टार्क म्हणजेच आयरन मॅनच्या पात्राला सुद्धा त्यांचाच आवाज आहे। या भूमिकेमुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली। रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांचा ऑफिशियल भारतीय आवाज म्हणून त्यांच्या आवाजाला ओळखलं जातं। मनी हाईस्ट या जगप्रसिद्ध स्पॅनिश वेबसिरीजमधील बर्लिन या पात्रासाठीही त्यांनी डब केले। राजेश हे केवळ आपला आवाज देत नाहीत तर या हॉलिवूड सिनेमांच्या हिंदी स्क्रिप्टचं लिखाणही ते करतात। चटपटीत संवाद लिहून भारतीय प्रेक्षकांना परदेशी सिनेमांना जोडण्याची हातोटी त्यांना लाभली आहे। प्रिन्स ऑफ पर्शिया या सिनेमाचं त्यांनी हिंदी स्क्रिप्ट लिहिलंय। सॉल्ट या जॉनी डेप आणि अँजेलिना जोली स्टारर सिनेमाचंही त्यांनी हिंदी लिखाण केलंय। कुंग फू हसल या सिनेमाचाही त्यांच्या लेखनाच्या क्रेडिटमध्ये समावेश आहे। राजेश खट्टर यांचं हिंदी इंग्रजी पंजाबी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे। वाईड स्पॅन एंटरटेनमेंट या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे ते प्रोजेक्ट्स आणि इव्हेंट्स करत असतात। राजेश यांनी नीलिमा अझीम यांच्यासोबत लग्न केलं होतं। पंकज कपूर यांच्याशी नीलिमा यांचा पहिला विवाह झाला होता। शाहिद कपूर हा पंकज आणि नीलिमा यांचा मुलगा। राजेश यांनी शाहिदला आनंदाने स्वीकारलं। शाहिद आज बॉलिवूडमधील मोठा स्टार आहे। राजेश आणि नीलिमा यांना ईशान नावाचा मुलगा झाला। धडक या सिनेमातून ईशानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय। पुढे राजेश आणि नीलिमा यांचा घटस्फोट झाला। नंतर त्यांनी 2008 वंदना सजनानी यांच्याशी विवाह केला। त्यांना वनराज कृष्णा नावाचा मुलगा आहे। मल्टी टॅलेंटेड असलेल्या राजेश खट्टर यांचा आज जन्मदिन। त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा। त्यांनी आवाज दिलेलं कोणतं पात्र तुम्हाला अधिक भावतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा।